नमस्कार, माझं नाव पंडित सदाशिव मारुलकर, सेवानिवृत्त सहाय्यक कुलसचिव शिवाजी विद्यापीठ, सध्याचं वय 81. मला साधारण एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून माझ्या अंगातली सगळी हाडं दुखायला लागली. सतत झोपून राहावं, मला बसायचं म्हटलं की कंटाळा यायचा, कंबर दुखायची, बसायची इच्छाच व्हायची नाही, सतत मी झोपूनच असायचं. जेवणही जायचं नाही, जेवणाचं ताट बघितलं की अन्न नको मला, काही जेवायचं नाही. तळपायाची हाडंसुद्धा माझी दुखत होती, मला चालताना देखील त्रास होत होता. त्यामुळे मग माझ्या मी मिसेस माझी तिला हे बघवलं नाही आणि त्या सगळ्या ह्याच्यातून तिनं हे शतक प्लस हे औषध रुकून काढलं आणि ते औषध घेतल्यानंतर 4 दिवसात माझ्यात सगळा फरक पडला. माझी हाडं दुखायची थांबली, थकवा गेला, अन्नावरची वासना जी उडाली होती ती सगळी वासना आली. आता मी सगळं खातो, सगळं आवडीनं खातो. मला एक अर्धीच भाकरी मी कशी तरी खात होतो, आता मी 1.5 भाकरी खातो, 2 चपात्या खातो. आता मला कसलीही जेवणाची वगैरे किंवा कसली इतर कसलाही त्रास नाही. शत प्लस घेऊन मी सगळ्या याच्यातून बाहेर पडलेलो आहे. आता औषध मी घेतलं जवळजवळ, मी आता 27 एप्रिल पासून घेतोय. ओके, पण 4-5 मेलाच मला पूर्णपणे मी फरक रिकव्हर झाल्यात जमा आहे.